मागच्या 9 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने देशातील गरजू आणि गरिबांसाठी अनेक योजना राबवल्या. उज्ज्वला योजनेद्वारे देशातील प्रत्येक घरात गॅस सिलेंडर पोहोचवण्यात आला, तर जनधन योजनेद्वारे देशातील शेवटच्या घटकांना बँकिंग प्रणालीशी जोडण्यात आलं. अशा कित्येक योजना आहेत ज्याद्वारे मागच्या 9 वर्षात देशातील गरिबांना लाभ मिळाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला, त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत आपण विश्वकर्मा योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा तेही पाहणार आहोत. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरिक कौशल्य असलेल्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी विश्वकर्मा योजना लागू करण्याची घोषणा केली होती. विश्वकर्मा योजनेचे पूर्ण नाव प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना असे आहे. या योजनेद्वारे भारत सरकार पुढील 5 वर्षात पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना मदत करेल. केंद्र सरकारने या योजनेसाठी 13,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेमध्ये पारंपरिक कौशल्य असलेल्या व्यावसायिकांना म्हणजेच सुतार, कुंभार, शिल्पकार, सोनार, मेस्त्री, शिंपी, विणकर, नाभिक, लोहार असे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पारंपरिक कौशल्य असलेल्या व्यावसायिकांना या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये 5% सवलतीच्या व्याजदराने कर्ज दिले जाईल. त्यासोबतच या योजनेअंतर्गत कारागिरांनाही प्रशिक्षण देखील दिले जाईल. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थींना प्रतिदिन 500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. त्याचबरोबर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उपकरणे खरेदीसाठी 15,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. त्यामुळे कारागिरांच्या कौशल्यात वाढ होईल, त्याचबरोबर त्यांना नवीन कौशल्य शिकण्यासाठी पैसे देखील खर्च करण्याची गरज पडणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला pmvishwakarma.government.in या वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 4 पायऱ्या आहेत. पहिल्या पायरीत तुम्हाला तुमचा मोबाईल आणि आधारची पडताळणी करावी लागेल. त्यानंतर दुसऱ्या पायरीत अर्जदाराला नोंदणी फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर अर्जदाराला प्रधानमंत्री विश्वकर्मा ओळखपत्र डाउनलोड करता येईल. चौथ्या आणि शेवटच्या पायरीमध्ये अर्जदार आपल्या कौशल्यानुसार अर्ज करू शकतील. यानंतर अर्जदाराची पडताळणी 3 टप्प्यात पूर्ण होईल. पडताळणी पूर्ण झाल्यावर अर्जदाराला या योजनेचा लाभ मिळेल. तुम्ही आपला अर्ज ऑनलाईन स्वतः भरू शकता किंवा जवळच्या सेतू सेवा केंद्रावर देखील हा अर्ज भरून दिला जाऊ शकतो. तरी विश्वकर्मा योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. दैनिक मुंबई तरुण भारतच्या वतीने MPCB प्रस्तुत महा MTV इको फ्रेंडली गणेश स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक 51,000, द्वितीय पारितोषिक 31,000 आणि तृतीय पारितोषिक 25,000 रुपये अशी बक्षिसं देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तुमच्या इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणि सजावट असलेले बाप्पाचे फोटो आम्हाला पाठवा आणि जिंका मोठी बक्षिसं. आपण सर्वजण मिळून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करूया. बोला गणपती बाप्पा मोरया.